नमस्कार, मराठी सुगरांमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. तांदळाची खीर बनवण्याकरता मी विदाउट पॉलिश तांदूळ 1 तास पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत. त्यानंतर ते स्वच्छ धुवून या बाउलमध्ये काढलेले आहेत. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ घालूया. आपल्याला हे तांदूळ ग्राइंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर ओला नारळसुद्धा तुम्ही किसून यामध्ये घातला तर खूप टेस्टी लागते खीर. तर आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालूया. खोबऱ्यामुळं खूप टेस्ट छान लागते. 2-3 वेलची मी सोलून घेतलेल्या आहेत या बाउलमध्ये, तर त्या वेलची घालूयात. या बाउलमध्ये मी जायफळची थोडीशी पावडर घेतलेली आहे, अगदी थोडी घ्यायची आहे. जायफळमुळं खीर आपल्याला पचायला सोपी जाते, तर तीसुद्धा आपण यामध्येच घालूया. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि आपल्याला आता हे तांदूळ आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे. एकदम जास्त बारीक नाही करायचं, ते चिकट बनतं, तर थोडंसं असं रवेदार आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खिरीचे तांदूळ वाटून झालेले आहेत, दाखवते तुम्हाला. जास्त बारीक नाही वाटलेले, तर अशा प्रकारे रवेदार मी वाटून घेतलेलं आहे. कारण खीर करताना आपण हे मिश्रण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये जेव्हा टाकतो तर ते छान शिजल्या जातं आणि आपली खीर जर जास्त बारीक तांदूळ वाटले तर चिकट बनते आणि असे रवेदार वाटले तर ती खीर खूप सुंदर बनते. खीर बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. खीर बनवण्याकरता आपल्याला जाड बुडाचं आणि खोलगट असं भांडं पाहिजे. आता सर्वात प्रथम आपण यामध्ये दूध घालूया. तुम्हाला खीर किती बनवायची त्यानुसार तुम्ही दूध घालू शकता. आणि पूर्ण दूध जर घातलं तर ती खीर खायला खूप स्ट्रॉंग लागते, त्यामुळं आपण यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहोत. दूध जास्त घट्ट आहे त्यामुळं मी थोडंसं पाणी घातले. आणखीन थोडंसं दूध घालूया. तर साधारणतः मी 400 ml दूध घातलेलं आहे. आपण दूध आता छान गरम करून घेऊयात. आपलं दूध गरम झालेलं आहे. मी असा वरती हात धरून पाहिला तर गरम लागतोय. जास्त आपल्याला दूध उकळून घ्यायचं नाही. जर उकळत्या दुधात आपण जर खोबरं आणि तांदूळ बारीक केलेले घातले तर पटकन त्याच्या गाठी तयार होतात, मग आपल्याला खीर एकसारखी बनत नाही. त्यामुळं आपल्याला दूध मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे. आता मी या गरम दुधामध्ये 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण फिक्का वरण भात खाताना त्यामध्ये साजूक तूप खातो तर त्याची चव द्विगुणित होते, सेम त्याचप्रकारे साजूक तूप खिरीमध्ये घातल्यावर खिरीची टेस्टसुद्धा द्विगुणित होते. आता आपण तूप घातल्यानंतर या दुधाला मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं तांदूळ आणि खोबरं याचं मिश्रण हळूहळू असं घालणार आहोत आणि चमच्यानं मी एक साईडला असं ढवळत राहणार आहे त्याच्या गाठी बनू नये म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू यामध्ये हे ओतायचं आहे. आणि खीर आपल्याला सारखी अशी ढवळत राहायची आहे, म्हणजे ती अशी एकदम मऊसूद आणि एकसारखी बनते. जर आपण ढवळली नाही तर त्या तांदळाच्या लगेच गोल गोल अशा मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात, मग त्या खीर खाताना व्यवस्थित लागत नाहीत आपल्याला, दाताखाली येतात. त्यामुळं आपल्याला असं सारखं याला हलवत राहायचं आहे. आता हळूहळू आपला तांदूळ खिरीमध्ये शिजल्या जाईल आणि आपली खीर घट्ट व्हायला लागेल.
एक 5 मिनिटात आपली खीर घट्ट बनेल. एक 2-3 मिनिट झालेले आहेत तर आपली खीर आता अशी घट्ट बनायला लागलेली आहे, म्हणजेच वाटलेला तांदूळ यामध्ये खूप छान शिजत आहे. आणि गॅस मी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. आपल्याला खीर लो फ्लेमवरतीच बनवायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित शिजते आणि खायला पण टेस्टी लागते. आणखीन एक 2 मिनिट आपण याला शिजून घेऊया. एक 5 मिनिट झालेले आहेत, आपली खीर छान घट्ट झालेली आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण यामध्ये साखर घालूया. तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर आपल्याला छान खीरला असं हलवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालूयात. तर यामध्ये मी मनुके, बदाम आणि काजू घेतलेले आहेत, ते घालणार आहे. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. विदाउट ड्रायफ्रूट्स आपली खीर खायला खूप सुंदर लागते. पुन्हा हिला मिक्स करून घेऊयात. आपली खीर छान आता शिजलेली आहे आणि इतपत आपल्याला पातळ तिला बनवायचं आहे, कारण जास्त जर घट्ट केली तर ही तांदळाची खीर थंड झाल्यावर खूप घट्ट बनते आणि ती व्यवस्थित खाता पण येत नाही. त्यामुळं आपल्याला ही खीर गरम गरम आणि याच लेवलला आपल्याला बनवून तिला व्यवस्थित पोळी किंवा पुरीसोबत आपण खाऊ शकतो. गरम गरम जर ही खीर खाल्ली तर खूप टेस्टी लागते. आता आपण शेवटी या खीरमध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. अगदी चिमूटभरच मी मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात. मिठामुळं आपली खीर खूप टेस्टी लागते खायला. आता 1 मिनिट आपण हिला मंद आचेवरती आणखीन थोडंसं उकळी येईपर्यंत शिजून घेऊयात. 1 मिनिटानंतर आपली खीर खूप छान शिजलेली आहे. अशी हळूहळू ती फुगत आहे आणि वरती पण येत आहे. साईडनं पण आता छान अशी तिला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आपण एकदा तिला छान असं हलवून घेऊया. खूपच सुंदर बनली आपली तांदळाची खीर. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण खीर सर्व करूया. तुम्हाला माझी ही तांदळाची खीर आवडली असेल तर मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.